नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। अच्छा, व्हिडिओ अपडेटमध्ये आपण बघत आहोत महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरे राज्य सेवा परीक्षा 2023 करिताचा जो अभ्यासक्रम आहे, तर प्रत्येक पोझिशन वाईज पेपर 1 व पेपर 2 मध्ये कुठला अभ्यासक्रम असणार आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही आमचा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा, तर या पोझिशनसाठी प्रश्न पत्रिकांची संख्या जी असणार आहे तर ती 2 पेपर होणार आहेत, पेपर 1 व पेपर 2 एकत्रित पद्धतीने एग्जाम कंडक्ट केले जाणार आहे। पेपर 1 साठी तुम्हाला मराठी ग्रामर प्रश्न 15 असतील, गुण 30 असेल, 12वी लेवलची काठिण्य पातळी असणार आहे। मराठीमधून प्रश्न हे विचारले जातील। इंग्रजी ग्रामरसाठी 15 क्वेश्चन असतील 30 मार्क्सला, 12वी लेवलची काठिण्य पातळी असणार आहे। इंग्रजीमध्ये क्वेश्चन विचारले जातील। सामान्य ज्ञान 15 क्वेश्चन 30 मार्क्ससाठी, पदवी लेवलची काठिण्य पातळी असणार आहे। इंग्रजीमध्ये आणि व मराठी दोन्हीमध्ये विचारले जातील प्रश्न। बौद्धिक चाचणी 15 क्वेश्चन 30 मार्क्ससाठी पदवी लेवलची काठिण्य पातळी इंग्रजी व मराठीमध्ये विचारले जातील। या टोटल 60 क्वेश्चनसाठी तुम्हाला 70 मिनिटे दिले जाणार आहेत आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी हे क्वेश्चन्स विचारले जातील। एकूण यासाठी तुम्हाला 60 क्वेश्चन 120 मार्क्ससाठी विचारले जातील। त्यानंतर पेपर 2 हा तुमचा लगेचच कंडक्ट केला जाणार आहे। विषयाचा संबंधित निगडित विषयाबद्दल तुम्हाला क्वेश्चन्स असतील। यात 40 क्वेश्चन हे तुमचे टेक्निकल म्हणजे विषयाशी रिलेटेड, त्याला 80 मार्क्स दिले जातील 40 क्वेश्चन्सला। पदवी लेवलची काठिण्य पातळी असेल, मराठी व इंग्रजीमध्ये हे विचारले जातील। यासाठी 50 मिनिटे तुम्हाला दिली जाणार आहेत। सो असा 100 क्वेश्चन 200 मार्क्सला, टोटल 120 मिनिटांसाठी हा क्वेश्चन पेपर इथे कंडक्ट केला जाणार आहे, पेपर 1 प्लस पेपर 2। तर या संपूर्ण एक्झामसाठी नकारात्मक गुणदान जे असेल, तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण वजा कमी करण्यात येतील। सो निगेटिव्ह मार्किंगसुद्धा इथे करण्यात येणार आहे। वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्यांच्या आधारे करण्यात येणार आहे। सो पॉईंटमध्ये सुद्धा तुमचं मेरिट इथे कन्सिडर केलं जाणार आहे। महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या, निगेटिव्ह मार्किंग आहे याला, 1/4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। 0.25 मार्क्स तुमचे कट केले जाणार आहेत चुकीच्या प्रश्नाला। एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही। तुम्हाला जर क्वेश्चन येत नसेल तर तो तुम्ही सोडून द्यावा, तो तुम्ही जर अटेम्प्ट केला नाही तर तुमचे कुठलेही मार्क्स तुम्हाला दिलेही जाणार नाही आणि निगेटिव्ह मार्किंग तुमची कटही केली जाणार नाही। सो अभ्यासक्रमाबद्दल महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा पेपर 1 साठी मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार यांचा समावेश होणार आहे। सर्वसामान्य शब्दग्रह, शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार या पद्धतीचे क्वेश्चन्स असतील। उताऱ्यावरील सुद्धा क्वेश्चन्स यात विचारले जाणार आहेत, यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे सुद्धा विचारले जातील। इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी असणार आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर असेल, ईमेल रायटिंग असेल, यूज ऑफ आयडियम्स असेल, फ्रेजेस असेल आणि कॉम्प्रिहेन्शनसुद्धा विचारले जातील। सामान्य ज्ञानमध्ये जनरल स्टडीज GS तर तुम्हाला विचारला जाणार आहे। यात तुमचा भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचं अर्थव्यवस्थेत भारतीय आयात निर्यात, त्याचबरोबर राष्ट्रीय विकासात सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका, शासकीय अर्थव्यवस्था या संदर्भातील क्वेश्चन विचारले जातील। भारतीय राज्यव्यवस्था, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, संसद व राज्य विधानमंडळ इत्यादी राज्य व्यवस्थापन, प्रशासन, ग्रामीण शहर प्रशासन यावर क्वेश्चन विचारले जाणार आहेत। चालू घडामोडीमध्ये जागतिक व भारतासंबंधीचे करंट अफेअर्सचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील। पर्यावरण हा सुद्धा एक टॉपिक असणार आहे। मानवी विकास, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे साधारण, विशेषतः वनसंधारण याबद्दलची माहिती असणार आहे। संवर्गाचं नाव आहे महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा पेपर 1। यासाठी विविध पेपर 1 जो तुमच्या विषयाशी रिलेटेड असणार आहे, या विषयाशी रिलेटेड असणाऱ्या पेपरमध्ये विविध प्रकारचे प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संबंधित
कार्यरत असलेल्या राज्य जागतिक राष्ट्र संस्था पातळीवरील संघटना याबद्दलचे क्वेश्चन्स असतील। बुद्धिमापन चाचणी जे असेल तर उमेदवारांचे किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतात यावरती बेरीज गुणाकार भागाकार दशांक यावर क्वेश्चन असेल। पेपर टू जो असणार आहे जो तुमचा टेक्निकल क्वेश्चन टेक्निकल पेपर याला आपण म्हणू शकतो विषयाशी रिलेट असणारा, तर विषयाशी संबंधित घटक यामध्ये टॉपिक जो येणार आहे तो आहे पहिला महाराष्ट्राचा भूगोल रचनात्मक मुख्य रचनात्मक हवामान पर्जन्य तापमान विभाग पर्जन्यातील विभाग बदल नदी प्रणाली पर्वत डोंगर यावर क्वेश्चन्स विचारले जातील। त्याचबरोबर मानव वसाहत ग्रामीण व नागरी वसाहत स्थळ जागा प्रकार आकार अंतरे व यांची रचना यांचे क्वेश्चन विचारले जातील। त्याचबरोबर पर्यटन या संदर्भातील क्वेश्चन विचारले जातील पर्यटनाचे प्रकार सांस्कृतिक वारसा जतन महाराष्ट्राच्या इतिहासावर तुमचे क्वेश्चन येथे विचारले जातील। सामाजिक आर्थिक जागृती 1857 लढावाचे महाराष्ट्राचे योगदान सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे हे सुद्धा विचारले जातील। त्याचबरोबर भारतातील राज्यघटना घटनेची निर्मिती घटनेविषयक कलम असतील केंद्र राज्य संबंध असतील मूलभूत हक्क असतील यावर क्वेश्चन असतील। राजकीय यंत्रणामध्ये शासनाची रचना अधिकार व कार्य केंद्र सरकार केंद्रीय विधिमंडळ आणि राज्य सरकार प्रशासन महाराष्ट्राचा विशेषतः विचारला जाईल। सातव्यामध्ये जिल्हा प्रशासन ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासनाबद्दल क्वेश्चन्स विचारले जातील। त्याचबरोबर नगर विकास नागरी स्थानिक संस्थांबद्दल क्वेश्चन विचारले जातील। निवडणूक प्रक्रियावर क्वेश्चन्स विचारले जातील प्रशासकीय कायद्यावर विचारले जातील कामगार कल्याणावर विचारले जातील न्यायमंडळावर विचारले जातील सब टॉपिक त्यात असणार आहे। त्याचबरोबर माहितीचा अधिकार 2005 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 संगणक व माहिती तंत्रज्ञान आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका यावर क्वेश्चन असतील। त्याचबरोबर आर्थिक सुधारणा व कायदे यावर विचारले जातील GST VAT या करारावर सार्वजनिक वित्त व्यवस्था यावर विचारले जातील ज्यात त्रुटीचे नियंत्रण केंद्र वगैरे असे टॉपिक असणार आहेत। सो ह्या पेपर टूमध्ये विषयाशी रिलेटेड हे टॉपिक विचारले जातील। सो प्री आणि मेन्सचा कंबाईंड सिलेबस या एक्झाममध्ये आपल्याला इथे बघण्यासाठी दिसतो आहे। याची PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहोत त्यामुळे डिस्क्रिप्शनमधील टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या लिंकला तुम्ही नक्की जॉईन करा। सर्वांना ऑल द बेस्ट अभ्यासासाठी ऑल द बेस्ट आहे। 28 ते 3 तारखेच्या आत ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे त्यामुळे सगळ्यांनी या एक्झामचं प्रिपरेशन जोरदार पद्धतीने करा आणि असेच आणि अपडेटेड नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा। थँक्यू धन्यवाद जय हिंद।